इगतपुरी तालुक्यात सिटूच्या नेतृत्वाखाली शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी तसंच सर्व देशभरातील श्रमिकांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभा, शेतमजूर युनियन तसंच जनसंघटनेच्या सहभागातून देशव्यापी व्यापक आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या प्रसंगी इगतपुरी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा आंदोलन काढून तहसीलदारांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय. मोफत कोविड टेस्टची व्यवस्था, गरजूंना मोफत रेशन, रोजगार बुडालेल्यांना दरमहा 10,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य, मनरेगा मार्फत सर्वांना काम देणं, शेतकरी विरोधी चारही अध्यादेश मागे घेणं, फिक्स टर्म रोजगाराबाबतचा निर्णय रद्द करणं, वेतन कपातीवर बंदी, सार्वजनिक उद्योगांचं खासगीकरण रद्द करणं, नवे शैक्षणिक धोरण तसंच वीज बिल दुरुस्ती मागे घेणं, लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करणं, असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापना करून त्यांना कल्याणकारी योजना लागू करणं, फॅब कंपनीतील घटनेबाबत कामगाराला कामावर घेऊन कंपनी मालकावर कारवाई करणं, वनाधिकार कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून फ्लॅट धारकांचे अपात्र केलेले दावे पात्र करणं आदी मागण्यांसाठी निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं आहे. याबाबत सेतू संघटनेचे देवीदास आडोळे आंदोलन कार्यकर्त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली. आज सिटूच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तहसीलवर जे काही कामगार विरोधी धोरणं केंद्र सरकारने सातत्य राबवलेले त्याच्या निषेधार्थ आणि कामगार आणि इथल्या शेतकऱ्यांचे एका प्रश्न ह्या मागणीसाठी आज आम्ही मोर्चा आंदोलन केलेले आहेत. हा मोर्चा आंदोलन जरी आज इगतपुरी तहसीलवर होत असेल पण हा संपूर्ण देशामध्ये जे काही नरेंद्र मोदी सरकारचं कामगारविरुद्ध जे काही धोरण आहे याच्याविरुद्धमध्ये देशव्यापी आंदोलन आहे त्याचाच भाग म्हणून आज इगतपुरी तहसीलवर आंदोलन सुरू आहे. आपल्याला माहीत असायला पाहिजे त्या सरकारने या कोविडच्या काळामध्ये लॉकडाऊन काळामध्ये फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट जो कायदा आहे तो इथं त्यांनी मंजूर केलेला आहे. दुसरं 50,000 ज्या कामगारांना पगार राहील याच्यापुढे ते कामगार व्याख्यामध्ये राहणार नाही. म्हणजे आजले जे काही कामगार कायदे त्यांनी आणलेले याच्यातून संपूर्ण कामगार कायद्याच्यामुळे कामगारांना उद्ध्वस्त करायचं आणि इथले जे काही मोठमोठाले भांडवलदार आहेत यांना मदत करण्याचे हे सरकारचं धोरण आहे. आपल्याला माहीत असेल पाहिजे कोविड काळामध्ये या संसर्गाच्या रुग्णांचं रोखण्याचे कामे सरकारने जे काही धोरण अवलंबाय पाहिजे होते जे काही योजना इथं सुविधा निर्माण करायला पाहिजे ते केलेले नाहीत. इथल्या लॉकडाऊन काळामध्ये 6 महिन्यामध्ये बांधकाम कामगार असेल, घरेलू महिला असेल का कॉन्ट्रॅक्ट कामगार असेल यांना वेतन दिले गेलेले नाही आणि सरकारची जबाबदारी एकदा महामारी लागू झाली का आपत्ती व्यवस्थापन म्हणून सरकारची जबाबदारी असते. इथल्या नागरिकांचे प्रश्न असते, त्यांचं अन्न, वस्त्र, कपडा पूर्ण जबाबदारी सरकारची असते पण सरकार याच्यामध्ये अपयशी ठरलेले आहे आणि सरकारने या काळामध्ये रेल्वे असेल, कोळसा असेल, विमानतळ असेल, एस टी महामंडळ असेल आणि एचएलचे जे काही एचएल जो कारखाना आहे हा विकण्याचं काम या नरेंद्र मोदी सरकारने केलेलं आहे. तसेच का या काळामध्ये नरेंद्र मोदीच्या धोरणामुळे जे काही मालक आहेत इथे गोंदिया MIDC मध्ये या मालकांनी सुद्धा मस्ती आलेले. त्यांनी एक फॅब नावाची जी काही कंपनी इथं कामगारांनी 16 तारखेला युनियन केली आणि युनियन करून जे काही कामगारांचे प्रश्न ते चर्चेद्वारे सोडण्याची मागणी केली. महाराष्ट्र इथली जी काही कंपनीचे मॅनेजमेंट जे सचिन चापेकर यांनी कामगारांचे प्रश्न सोडवायला चिडून जाऊन 2 दिवसापूर्वी कामगारांना हल्ला केलेला आहे, कामगारांना मारहाण केलेले, कामगारांचे मोबाईल तोडलेले आणि कामगारांचे मोबाईल तोडले असताना वाडीवारे पोलीस स्टेशनला ते कामगार प्रकाश गायकर म्हणून जो एनशी देण्यासाठी कंप्लेंट देण्यासाठी गेला मात्र तिथं फिर्याद न घेता तिथल्या पोलिसांनी एनशी घेतलेली आणि मालकांना मदत करण्याचं तिथंही पोलिसांचं षडयंत्र सुरू झालेलं. आमचं म्हणणं आहे का जे काही कामगारावर हल्ला केलेला आहे सचिन चापेकर त्याला कारवाई त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याला अटक केली पाहिजे आणि कमी केलेले कामगार आहेत त्यांना कामावर घेतले पाहिजे ही आमची मागणी आणि सरकारचं जे काही धोरण आहे. आज खरं बघायला गेलं तर आम्ही 3 दिवसापूर्वी इथं तहसीलदारांना निवेदन दिलं होतं जे काही या तालुक्यातले या देशातले जे काही नागरिकांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही तुमच्याकडे मोर्चा आणणार आहे. मात्र हे देखील कोविड काळामध्ये इथं तहसील प्रशासनाचं एक देखील अधिकारी उपलब्ध नाही हे सुद्धा आम्ही आजच्या मोर्चाच्या वतीने खेद व्यक्त करतो. हे देखील बरोबर नाही हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. वाडीवारा गोंदिया इंडस्ट्रीजमध्ये ह्या कंपनीमध्ये चापेकर नावाच्या मालकानी कंपनी मालक आहे तर मालकाने कंपनीतल्या कामगारांना मारहाण केली त्याचं लाईव्ह पण दिलेलं आहे. तर सदरची ही मजुरी आपले इथं चालणार नाही. स्थानिक कामगार आहे, स्थानिक कामगारांना जर अशी परिस्थिती कारण त्यांच्या कंपनीमध्ये 7-8 भैया असून कुठल्या प्रकारचं येणं आहे आणि स्थानिक कामगारांना जर कंपनीचे मालक बेजबाबदारपणे गुंड आणून जर मारहाण करीत असेल तर ती चूक आहे. असे कारखाने आम्ही चालून देणार नाही आणि शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांना निषेध करून आम्ही पाठिंबा देत आहोत.
या आंदोलनाप्रसंगी दत्ता राक्षे, कांतीलाल गरुड, चंद्रकांत लाखे, मनोज भोर, भाऊसाहेब जाधव, रामदास चारसकर, गोकुळ गोवर्धने, जाईबाई घाटाळ, संध्या जोशी, रवी गातीर, ज्ञानेश्वर म्हसने, संतोष जाधव, हेमंत तोकडे, बापू उबाळे, अनवर शेख, सीताराम भागडे, रमेश ढोंगरे, सदाशिव डाले, विक्रम गोवर्धने, मनोज भोर, विठोबा कातोरे, पांडुरंग कडू, संतोष डोंगरे, विठोबा म्हसने, अशोक कदम, नवनाथ गतीर, छवन राक्षे आदी उपस्थित होते. विथ न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित, इगतपुरी.